एंटरप्राइज जावा, एंटरप्राइज जावाला ऑप्शनल आणखी एक सब्जेक्ट आहे नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज. ओके, तर दोन्ही सब्जेक्टचं जर थोडं कंपॅरिझन केलं तर नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज हा जो सब्जेक्ट आहे तो बेसिकली बॅकएंडसाठी वापरला जातो आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे. जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आहे का? हॅलो, नो एसक्यूएल आहे, म्हणजे नॉर्मली आत्ता जे वापरले जातात जेसॉन आहे, जे क्वेरी वगैरे, तर ते सगळे डेटाबेसेस स्टडीला आहेत नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज या सब्जेक्टमध्ये. आणि डेटाबेसेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी कॉमन असतात, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी शिकतोय असा फील त्याच्यामध्ये मिळणारच नाही बिलकुल. आणि दुसरा आपला आपण जो सब्जेक्ट घेतोय तो आहे आता एंटरप्राइज जावा. एंटरप्राइज जावा हा जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा बेसिकली बॅकएंड टेक्नॉलॉजी, म्हणजे जावा जी आहे लँग्वेज ती बेसिकली बॅकएंड टेक्नॉलॉजी म्हणूनच वापरली जाते. ओके, आता याच्यामध्ये जे 5 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये मोस्ट जे पहिले 2 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वलेट्सचा स्टडी आहे. सर्वलेट काय आहे? एक टेक्नॉलॉजी आहे, अर्थातच एंटरप्राइज जावा. जर नाव बघितलं आपण एंटरप्राइज, तर एंटरप्राइजचा अर्थ काय होतो? तर एंटायरली ज्या कंपन्या आहेत किंवा मोठ्या अशा ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर या सॉफ्ट एंटरप्राइज जावामधून क्रिएट करू शकताय. लक्षात येते? ओके, एंटरप्राइज चा अर्थच काय होतो? तर ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळे एंटरप्राइज जावामध्ये आपण बेसिकली कुठली तरी आय डी वापरणार आहोत. एकतर तुम्ही नेटबीन्स आय डी वापरू शकता किंवा जावासाठी दुसरी आय डी आहे ती म्हणजे इक्लिप्स आय डी. ओके, सो आपल्याला युनिव्हर्सिटीने सिलॅबसला जी रिकमेंड केली आहे ती आय डी आहे नेटबीन्स आय डी. सो नेटबीन्स आय डी काय करते? तर बेसिकली ऑर्गनायझेशनला ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करायचं काम करते. मग याच्यामध्ये तुम्हाला अगदी HTML पासून बाकी सगळ्या सी सी प्लस प्लस या लँग्वेजला सपोर्ट सुद्धा नेटबीन्समध्येच प्रोव्हाइड केलं आहे. म्हणजे नेटबीन्समध्ये फक्त जावाचेच प्रोग्राम रन होतात असं काही नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सी आणि सी प्लस प्लसचे प्रोग्राम सुद्धा रन करू शकताय. कारण मुळातच जावा आहे ते बॅक कॉम्पॅटिबल आहे, म्हणजेच सी आणि सी प्लस प्लसला सपोर्ट सुद्धा जावा प्रोव्हाइड करते. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट युनिट जो आहे तो आहे म्हणजे फर्स्ट युनिटमध्ये आहे पहिले जे 2 चॅप्टर्स आहेत. फर्स्ट चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग जावा ईई, सेकंड चॅप्टर आहे जावा ईई आर्किटेक्चर. ईई मीन्स एंटरप्राइज एडिशन ना, राईट? सो फर्स्ट चॅप्टर अँड सेकंड चॅप्टर, दिस 2 चॅप्टर्स बेसिकली एक्सप्लेन्स ऑल अबाउट एंटरप्राइज ॲप्लिकेशन और ऑल अबाउट बेसिक्स ऑफ द एंटरप्राइज ॲप्लिकेशन. अँड द रिमेनिंग चॅप्टर्स दॅट इज इंट्रोडक्शन टू जावा सर्वलेट, सर्वलेट एपीआय अँड लाईफ सायकल, वर्किंग विथ सर्वलेट्स, वर्किंग विथ डेटाबेसेस. ऑल द रिमेनिंग चॅप्टर्स आर ऑल अबाउट सर्वलेट्स. वेट, ओके, ओके, सगळ्यांनी हे म्यूट करा, तुमचे माईक सगळ्यांनी म्यूट करा. ओके, सी द फर्स्ट 2 चॅप्टर्स आर रिलेटेड टू बेसिक्स ऑफ एंटरप्राइज ॲप्लिकेशन अँड रिमेनिंग 4 चॅप्टर्स आर बेसिकली कंटेन्स द बेसिक्स ऑफ सर्वलेट्स. अँड देर इज 1 मोर चॅप्टर दॅट इज वर्किंग विथ डेटाबेस. दिस चॅप्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑल द डिटेल्स रिगार्डिंग डेटाबेसेस आर कंटेंट आर इन दिस चॅप्टर. सो वर्किंग विथ डेटाबेस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. अँड डिपेंडिंग ऑन दिस चॅप्टर ऑल द रिमेनिंग युनिट्स आर कॅरीड आउट, मीन्स ऑल द रिमेनिंग युनिट्स इन्क्लूड डेटाबेस कनेक्टिव्हिटी. अँड फॉर दॅट यू हाव टू डू
दिस चॅप्टर वर्किंग विथ डेटा बेसिस. दॅट मीन्स यू डू नॉट हॅव टू स्कीप दिस चॅप्टर बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. देन सेकंड युनिट इज ऑल अबाउट अगेन सेम, दॅट इज सर्व्हलेट्स. फर्स्ट चॅप्टर इज रिक्वेस्ट डिस्पॅचर, सेकंड वन कुकीज, थर्ड वन सेशन, फोर्थ वन वर्किंग विथ फाईल्स, अँड फिफ्थ वन वर्किंग विथ नॉन ब्लॉकिंग आय ओ. फर्स्ट थ्री चॅप्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर रिलेटेड टू सर्व्हलेट्स. अँड रिमेनिंग टू चॅप्टर्स, दॅट इज वर्किंग विथ फाईल्स अँड वर्किंग विथ नॉन ब्लॉकिंग आय ओ, दीज टू चॅप्टर्स बिलॉंग्स टू अपलोडिंग अँड डाउनलोडिंग ऑफ फाईल. मीन्स हाऊ टू अपलोड अ फाईल ऑन एनी सर्व्हर अँड हाऊ टू डाउनलोड अ फाईल फॉर एनी अदर सर्व्हर. ओके, सो दीज आर द टू इम्पॉर्टंट चॅप्टर्स. देन थर्ड युनिट, इंट्रोडक्शन टू जावा सर्व्हर पेजेस, दॅट इज जावा सर्व्हर पेजेस मीन्स जे एस पी. ओके, सो थर्ड युनिट इज ऑल अबाउट जे एस पी. फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू जे एस पी, सेकेंड गेटिंग स्टार्टेड विथ जे एस पी, थर्ड चॅप्टर ॲक्शन एलिमेंट्स, फोर्थ वन इम्प्लिसिट ऑब्जेक्ट स्कोप अँड ए आय एक्सप्रेशन्स. सो युनिट थ्री कंटेन्स टोटली फोर चॅप्टर्स. फोर्थ चॅप्टर इज जे एस पी स्टँडर्ड टॅग लायब्ररीज. ओके, सो थर्ड युनिट इज ऑल अबाउट ओनली जे एस पी. सो इन फर्स्ट थ्री युनिट्स वी आर गोइंग टू लर्न टू वेब टेक्नॉलॉजीज. फर्स्ट वेब टेक्नॉलॉजी इज अ सर्व्हलेट अँड सेकंड वेब टेक्नॉलॉजी इज जे एस पी. तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल की वेगवेगळे फ्रेमवर्क्स जावाचे मार्केटमध्ये आले आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये कोणकोणते फ्रेमवर्क्स आहेत, तर तुमच्या सिलॅबसला त्याच्यापैकी फक्त एक फ्रेमवर्क आहे, ते म्हणजे हायबरनेट. ऐकायला येते ना सगळ्यांना? ओके, तुम्ही ओके. आता स्क्रीनवर कोणी लिहू नका, स्क्रीनवर काहीतरी लिहिलेलं दिसते कोणीतरी. ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी इरेझरचा ऑप्शन वापरून ते इरेज करू शकते. ओके, झालं इरेज. हा, तर मार्केटमध्ये जे वेगवेगळे फ्रेमवर्क्स आहेत त्यापैकी आपल्या सिलॅबसला एकच फ्रेमवर्क आहे, हायबरनेट. या अगोदरचं जे सिलॅबस होतं त्याच्यामध्ये हायबरनेट आणि स्ट्रट्स हे दोन फ्रेमवर्क दिले होते, पण नंतर स्ट्रट्स आहे ते मार्केटमधून आउटडेटेड झाल्यानंतर स्ट्रट्स सिलॅबसमधून काढले. आणि आता जर तुम्ही बघितलं, जर यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की आता सध्या स्प्रिंग वगैरे फ्रेमवर्क आहेत ते मार्केटमध्ये वापरले जात आहेत. ओके, फोर्थ युनिटमध्ये, फोर्थ युनिट आहे तो एन्टायरली दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे फर्स्ट टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे इजेबी, दॅट इज एंटरप्राइज जावा बीन्स. आणि त्याच्याशी बिलॉंग करणारे तीन चॅप्टर्स आहेत. फर्स्ट इज इंट्रोडक्शन टू एंटरप्राइज जावा बीन्स, सेकंड चॅप्टर आहे वर्किंग विथ सेशन बीन्स, थर्ड चॅप्टर आहे वर्किंग विथ मेसेज ड्रिव्हन बीन्स, आणि ओके फोर्थ चॅप्टर आहे इंटरसेप्टर्स. ओके, इंटरसेप्टर्स हा जो कन्सेप्ट आहे तो थोडा वेगळा आहे, पण इंटरसेप्टर्स हा तुम्हाला इजेबीमध्येच कशाप्रकारे वापरला जाईल ते दाखवलेलं आहे. इंटरसेप्टर्स तुम्ही अदर टेक्नॉलॉजीज बरोबर सुद्धा आपण तो वापरू शकतो, फक्त इजेबी बरोबरच वापरला जातो असं नाही आहे. त्याच्यानंतर जे एन टी आय, दॅट इज जावा नेमिंग अँड डिरेक्टरी इंटरफेस. सो हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा नेमिंग सर्व्हिस कशाप्रकारे वापरली जाते, म्हणजे एखादा जर तुम्हाला वेब सर्व्हर वापरायचा असेल बॅकएंडला, तर त्या वेब सर्व्हर साठी इम्पॉर्टंट काय आहे तर नेमिंग सर्व्हिस. त्याचे डिटेल्स आपण त्या चॅप्टरमध्येच बघूया. सो ती नेमिंग सर्व्हिस कशाप्रकारे वापरली जाते, आणि अर्थातच ती फक्त इजेबीसाठी वापरली जाणार नाही आहे तर सगळीकडेच आपण वापरू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची वेब टेक्नॉलॉजी वापरा, म्हणजे इव्हन तुम्ही सर्व्हलेट, जे एस पी किंवा अदर जे हायबरनेट, स्प्रिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही आपण जे एन टी आय सर्व्हिस आहे ती वापरू शकतोय. सो फक्त इथे या फोर्थ युनिटमध्ये जे एन टी आय विथ रिस्पेक्ट टू एंटरप्राइज जावा बीन्स, म्हणजेच इजेबी कशाप्रकारे वापरायचं ते फक्त इथे या चॅप्टरमध्ये सांगितलंय. ओके, जर थेरॉटिकली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सिलॅबसची लेंथ खूप जास्त दिसेल, पण ॲक्च्युली तेवढी लेंथ नाही आहे. म्हणजे
तुम्हाला मी एक रेफरन्स बुक शेअर केलं आहे या अगोदरच ग्रुपला. तर त्या रेफरन्स बुकमध्ये त्याचे तुम्हाला पेजेस खूप दिसतील, पण ॲक्च्युली त्याचे कंटेंट्स आहेत ते खूप कमी आहेत आणि सिम्पल आहेत, इझी टू अंडरस्टँड आहेत आणि खूप छान, म्हणजे पॉईंट वाईज त्यांनी ते एक्सप्लेन केले. त्याच्यामुळे कोणता पॉईंट स्किप करायचा वगैरे असं काही फारसं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि काय कोणत्या गोष्टी स्किप करायच्या मी त्या त्या वेळेला तुम्हाला सांगेनच. ओके, त्यानंतर फिफ्थ युनिट आहे परसिस्टन्स, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग अँड जेपीए. जेपीए मीन्स जावा परसिस्टन्स एपीए. ओके, सो बेसिकली जेपीए रिलिव्हंट आणि पहिले तीन टॉपिक्स आहेत आणि उरलेले दोन टॉपिक्स आहेत ते हायबरनेटचे आहेत. सो जेपीए आहे ते कम्पेरेटिवली हायबरनेटपेक्षा थोडा डिफिकल्ट आहे आणि हायबरनेट इझी आहे, म्हणजे हायबरनेटचे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही इझिली करू शकताय आणि त्याची थेरीसुद्धा खूप इझी आहे. जेपीए थोडा कम्पेरेटिवली थोडासा डिफिकल्ट जातो. ओके, तरी पण तुम्ही जर प्रयत्न केले तर होऊ शकते. त्याचं आर्किटेक्चर थोडंसं डिफिकल्ट आहे, अंडरस्टँडिंगसाठी थोडं डिफिकल्ट जातं फक्त. ओके, सो पहिले तीन चॅप्टर आहेत ते जेपीएचे आहेत. त्याच्यामध्ये त्याची थेरी सुरुवातीला एक्सप्लेन केली आहे, त्याच्यानंतर त्याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन कसं क्रिएट करायचं ते दाखवले. लास्ट जे दोन टॉपिक्स आहेत त्यामध्ये, त्याबद्दल मी अगोदरच बोलले की हायबरनेट काय आहे, एक फ्रेमवर्क आहे आणि हे जे फ्रेमवर्क आहे ते बेसिकली डेटाबेसला सपोर्ट करतं. युनिट 1 मध्ये एक चॅप्टर आहे, मी तुम्हाला मगाशी बोलले, वर्किंग विथ डेटाबेसेस, जो खूप इम्पॉर्टंट काय म्हणायचं इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटी बेसिकली जावामध्ये कशाप्रकारे करता केली जाते त्याचे सगळे डिटेल्स त्यामध्ये आहेत. आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटी अगदी तुम्हाला फर्स्ट युनिटपासून शेवटच्या युनिटपर्यंत करायचीच आहे. पण शेवटच्या युनिटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण हायबरनेट म्हणतो त्यावेळेला हायबरनेटने काय केलेलं आहे तर कम्प्लिटली JDBC ला रिप्लेस करायचं काम केलं आहे. म्हणजे अगोदरच्या युनिटमध्ये जिथे तुम्ही सगळीकडे बेसिक जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी वापरताय, त्याच्याऐवजी तुम्ही हायबरनेट वापरून JDBC मध्ये आणखी नवीन काही फीचर्स आणू शकताय. किंवा JDBC चे जे काही स्टेप्स आहेत, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचे जे काही स्टेप्स आहेत ते कशाप्रकारे कमी केले जातील आणि डायरेक्टली कशाप्रकारे डायनामिक वेनं तुम्ही डेटाबेस ॲक्सेस करू शकताय, त्यासाठी हायबरनेट आहे. ओके, म्हणजे हायबरनेट आहे ती बेसिकली एक डेटाबेस, एक प्रकारचा डेटाबेस फ्रेमवर्कच आहे ते. सो त्याच्यामध्ये आपण बघूया की कशाप्रकारे हायबरनेट थ्रू डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली जाते. आता पूर्ण सिलॅबसचा जर विचार केला तर सिलॅबस खूप इझी आहे, कंटेंट याचे खूप लवकर शिकवून होतात, समजायला सुद्धा खूप सोपं आहे, फार काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही प्रॅक्टिकली या गोष्टी केल्या पाहिजेत तर तुम्हाला थेरी इझी जाईल. ओके, प्रॅक्टिकल सुद्धा याचे खूप सोपे आहेत, त्याच्यामध्ये फार काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला मी प्रॅक्टिकलचं सांगेनच, बघूया. एक मिनिट, प्रॅक्टिकल्स बघूया. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते? प्रॅक्टिकल्स दिसत आहेत का? ओके, हां, ओके. आता याच्यामध्ये जर तुम्ही सगळे प्रॅक्टिकल्स बघितले तर प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिकल 1, 2, 3 टोटल 10 प्रॅक्टिकल्स आहेत तुम्हाला ओवरऑल. आणि अगदी म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला सिलॅबसला आहेत त्याच सगळ्या गोष्टींचे प्रॅक्टिकल्स आहेत. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट जे प्रॅक्टिकल आहे ते आहे सर्व्हलेटवर, दुसरं सुद्धा सर्व्हलेट्सच आहे, तिसरं सर्व्हलेट्स आहे. म्हणजे पहिले जे 3 प्रॅक्टिकल आहेत तर ते खूप तुम्ही इझिली करू शकताय. प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये सब पार्ट्स आहेत, एबीसी एबीसी. ओके, आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल खूप इझी आहेत पण तुम्हाला करायला ऑलमोस्ट 3 तास लागतातच. म्हणजे तुम्ही कितीही कॉपी पेस्ट जरी तुम्ही प्रॅक्टिकलचे कंटेंट्स केलेत ना तरी सुद्धा ते तुम्हाला कंपाईल करून एक्झिक्यूट करायला ऑलमोस्ट 3 तास लागतात, कारण ते सब पार्ट्स असल्यामुळे बराचसा वेळ लागतो. आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला टेबल आहे तो मॅन्युअली क्रिएट करावा लागतो. आता याच्यामध्ये बॅकएंडला आपण काय वापरणार आहोत तर MySQL, कंपल्सरी MySQLच वापरायचं आहे, युनिव्हर्सिटीने ते रिकमेंड केलेलं आहे.
म्हणजे नेटबीन्स कंपल्सरी वापरायचे. नेटबीन्स ऐवजी आपण इक्लिप्स इथे वापरू शकत नाही, कारण युनिव्हर्सिटीने रिकमेंड केलं की नेटबीन्स वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅकएंडला डेटाबेस कंपल्सरी MySQL वापरायचे. ओके, सो तुमच्याकडे हे दोन सॉफ्टवेअर असले पाहिजेत. पहिलं सॉफ्टवेअर कोणतं असलं पाहिजे? नेटबीन्स 6.8 हे त्याचं व्हर्जन आहे. 6.8 किंवा त्यापेक्षा हायर व्हर्जन वापरलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही ऑनलाईन कुठल्याही वेबसाईटवरून ते डाउनलोड करू शकता. आणि मला वाटतं ओरॅकलच्या वेबसाईटला ऑलमोस्ट तुम्हाला हे सगळे सॉफ्टवेअर मिळतील. ओके, सो नेटबीन्स 6.8 किंवा त्यापेक्षा अप्पर व्हर्जन तुम्ही डाउनलोड करून ठेवा तुमच्या लॅपटॉपला, कारण हे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपल्याला मोबाईलवर घेणं शक्य नाही. आपल्याला ते लॅपटॉपवरच, म्हणजे मी तुम्हाला लॅपटॉपवर करून दाखवेन, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःहून घरी करावी लागेल. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्याचे आउटपुट्स आहेत ते मला सेंड करा, किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते आपण मग डिस्कस करूया. ओके, आणि MySQLचं जे व्हर्जन आहे ते MySQL 5.1 किंवा त्यापेक्षा अप्पर व्हर्जन कोणतेही तुम्ही डाउनलोड करून ठेवा, इन्स्टॉल करून ठेवा. त्यानंतर आपल्याला एक डेटाबेस ड्रायव्हर इथे लागणार आहे, तो म्हणजे MySQL कनेक्टर. आता हा डेटाबेस ड्रायव्हर तुम्हाला मिळतो का पहा, नाहीतर मग मी तुम्हाला तो व्हॉट्सॲपला शेअर करेन. ओके, सो आता ते बाकीचे सॉफ्टवेअर तर काय शेअर करता येणार नाहीत, फक्त मी MySQL कनेक्टर शेअर होतो का ते पाहते, कारण ते लवकर सापडत नाही किंवा ते कॉम्पॅटिबल असेल तुम्हाला मिळालेलं सांगू शकत नाही, त्यापेक्षा मी तुम्हाला ते शेअर करून देते. किंवा मी गुगल ड्राईव्हला टाकते आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवते, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. ओके, बाकी हे जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये पहिले तीन प्रॅक्टिकल आहेत ते सर्वलेटचे आहेत, जे इझी प्रॅक्टिकल्स आहेत. सर्वलेट आणि JSP ह्या दोन टेक्नॉलॉजीजचे जे प्रॅक्टिकल आहेत ते ऑलमोस्ट तुम्हाला HTML जर येत असेल तर ते प्रॅक्टिकल बऱ्यापैकी होतात. म्हणजे त्याला फ्रंट एंडला आपल्याला कंपल्सरी HTML वापरायचं आहे, बॅक एंडला मग तुम्हाला सर्वलेट विथ डेटाबेस किंवा JSP विथ डेटाबेस अशा प्रकारचे हे सगळे प्रॅक्टिकल्स आहेत. फ्रंट एंडला HTML बरोबरच आपण JSP सुद्धा फ्रंट एंडला वापरू शकतो. सो JSP चे प्रॅक्टिकल जिथून स्टार्ट होतात तिथून फ्रंट एंडला JSP वापरलं जाते आणि बॅक एंडला JSP प्लस डेटाबेस. ओके, अशा प्रकारचे हे प्रॅक्टिकल आहेत. सो प्रॅक्टिकल्स ऑलमोस्ट सगळेच होतात आपले. प्रॅक्टिकल नंबर 6 आणि 7 जे आहेत ते इजेबीचे आहेत. आता याच्यामधले इजेबीचे पहिला जो इजेबीमधला आहे करन्सी कन्व्हर्टर, करन्सी कन्व्हर्टर ॲप्लिकेशन आपण घेतो नेहमी. त्याच्यानंतर सिम्पल रूम रिझर्वेशन सिस्टीम हे सुद्धा होतं ॲप्लिकेशन. शॉपिंग कार्डचं ॲप्लिकेशन मी घेते नेहमी, फक्त जर्नलमध्ये तुम्हाला लिहायला देत नाही कारण त्याचे खूप जास्त पेजेस होतात प्रिंट काढायला, त्यापेक्षा ते आपण स्किपच करतो. म्हणजे जर्नलमध्ये तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, फक्त मी तुम्हाला ते रन करून दाखवते की कशा प्रकारे त्याचं तुम्हाला आउटपुट मिळतं. त्यानंतर 7th मधले आपण दोन प्रॅक्टिकल घेतो. पहिला जो आहे सर्वलेट हिट काउंट, हे जे प्रॅक्टिकल आहे त्याला एक काहीतरी प्रॉब्लेम येतो, म्हणजे त्याचा आउटपुट प्रॉपर मिळत नाही. त्याच्यामुळे मग बाकीचे दोन प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण घेतो. त्याच्यामध्ये व्हिजिटर स्टॅटिस्टिक ॲप्लिकेशन आहे आणि दुसरा आहे मार्क्स एंट्री ॲप्लिकेशन. हे दोन प्रॅक्टिकल इझिली होतात. त्यानंतर JPA चे प्रॅक्टिकल्स होतात पण आपण एकच घेतो, तो म्हणजे गेस्ट बुक ॲप्लिकेशन. जे तुमच्या ॲक्च्युली टेक्स्ट बुकमध्ये दिलंय ते एकच ॲप्लिकेशन आपण घेतो, बाकीचे सुद्धा होतात. आणि इजेबीचं मॅन्युअल सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आहेत सगळे प्रॅक्टिकल्स दिलेले. पण मॅन्युअलमध्ये बरेचसे एरर्स आहेत किंवा बरेचसे मिस्टेक्स आहेत, मायनर मिस्टेक्स आहेत अर्थातच, पण जे तुमच्या लक्षात येत नाहीत आणि मग एरर्स येतात, प्रॅक्टिकल रन होत नाहीत. ओके, सो ते आपण बघूया त्या त्यावेळेला. त्यानंतर 9th आणि 10th मध्ये हायबरनेटचे ॲप्लिकेशन्स आहेत, फक्त एक JPA चे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये फर्स्ट, बाकी उरलेले सगळे हायबरनेटचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता याच्यामध्ये जेवढे आपल्याला जमतील तेवढे आपण हायबरनेटचे घेतो, कारण शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर मग बरेचसे प्रॅक्टिकल करायचे राहतात, अर्थात ते होतात प्रॅक्टिकली रन होतात, तुम्हाला त्याचे आउटपुट्स वगैरे मिळतात. फक्त जर्नलमध्ये आपल्याला किती इन्क्लूड करायचे हे आपण नंतर
डिसाईड करूया. त्यानंतर 10th प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यामधलं शेवटचं जे प्रॅक्टिकल आहे ते बघा. शेवटचं प्रॅक्टिकल काय आहे, डेव्हलप अ 5-पेज वेब ॲप्लिकेशन साईट युझिंग एनी 2 or 3 जावा ईई टेक्नॉलॉजीज. म्हणजे एन्टायर सिलॅबसमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर वेगवेगळ्या जावा ईई टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत त्या शिकणार आहोत. ओके, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज असणार आहेत, तर सर्वलेट आहे, JSP आहे, इजेबी, JPA, त्याच्यानंतर हायबरनेट. म्हणजे ऑलमोस्ट आपण 5 ते 6 टेक्नॉलॉजीज एन्टायर सिलॅबसमध्ये शिकतोय. ओके, सो यापैकी कोणत्याही तुम्ही 2 किंवा 3 टेक्नॉलॉजीज वापरून तुमची स्वतःची एक वेबसाईट क्रिएट करायची. असं हे 10वं थर्ड नंबरचं ॲप्लिकेशन आहे, डेव्हलप अ 5-पेज. म्हणजे ॲटलीस्ट त्याच्यामध्ये 5 पेजेस तरी असले पाहिजेत. ओके, वेब ॲप्लिकेशन साईट युझिंग एनी 2 or 3 जावा ई टेक्नॉलॉजी. सो तुम्ही काय करणार आहात, जेव्हा आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल होतं तेव्हापासूनच या ॲप्लिकेशनला सुरुवात करायची. म्हणजे जसं तुम्ही प्रोजेक्ट करताय ना थर्ड इयरला, सो त्या टाईपमध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिकल लास्ट करायचं आहे. म्हणजे तुमचा एक प्रकारचा छोटासा मिनी प्रोजेक्ट आपण त्याला म्हणू शकतो, तो इथे होऊन जातो 10C प्रॅक्टिकलमध्ये. आणि 10C प्रॅक्टिकल आहे ते कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी. म्हणजे प्रत्येकानं स्वतःला आवडेल त्या टॉपिकवर स्वतःची एक छोटी 5 पेजेसची वेबसाईट क्रिएट करायची. असं हे प्रॅक्टिकल आहे लास्ट. ओके, याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे, आहात ना सगळेजण? काय याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये कुणाला काय विचारायचंय आता? हॅलो, प्रॅक्टिकलमध्ये कुणाला काही विचारायचे? ओके, आता आता ॲक्च्युली जेव्हा कॉलेज सुरू होईल त्याच्यानंतरच प्रॅक्टिकल कसे लिहायचे वगैरे, किंवा तुम्हाला जर्नल्स वगैरे त्यानंतरच मिळतील. सो त्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. पण आता तुम्ही सध्या तरी काय करायचे आहे, तर नेटबीन्स कुठून मिळतं का, किंवा गेल्या वर्षीची मुलं कोणी जर असतील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळ राहणारे, त्यांच्याकडून ते सॉफ्टवेअर मिळत असले तर उत्तम, त्यांच्याकडून घ्या. किंवा मग तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून ठेवा. ओके, म्हणजे ज्या वेळेला आपलं प्रॅक्टिकल होईल त्याच दिवशी तुम्हाला त्या प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस घरी करता येईल. कारण इतके सगळे प्रॅक्टिकल्स कॉलेज सुरू झाल्यानंतर घेणं शक्य नाही, त्याच्यामुळे ऑनलाईनच आपण बरेचसे प्रॅक्टिकल कव्हर करायचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये ABC जे पार्ट्स दिले आहेत त्यामधले A किंवा B, फार तर 2च पार्ट्स होतात एका प्रॅक्टिकलला, एका सेशनमध्ये. म्हणजे अर्थातच सगळेच्या सगळे प्रॅक्टिकल्स घेणं शक्य नाही आहे एका वेळेला, आणि त्याच्यामुळे बरेचसे सेशन्स लागतात आपल्याला हे सगळे प्रॅक्टिकल्स होईपर्यंत. त्याच्यामुळे कॉलेज सुरू झाल्यानंतर आपल्याकडे काही फार दिवस नसणार आहेत, खूप कमी दिवस असतील किंवा खूप कमी वेळ मिळेल, आणि त्याच्यामध्ये इतके सगळे प्रॅक्टिकल्स कव्हर करणं शक्य नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो तुम्हाला हे सगळे प्रॅक्टिकल्स ऑनलाईनच करून दाखवेन. फार तर त्याचं रेकॉर्डिंग तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन जर कधी प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ती इझिली करू शकताय. हे फक्त आपल्याला एक करता येईल. ओके, बाकी मला वाटत नाही काय प्रॅक्टिकलचा प्रॉब्लेम आहे. फक्त 3 गोष्टी तुम्ही डाउनलोड करून ठेवा. एक तर नेटबीन्स ID डाउनलोड करा, MySQL सर्वर डाउनलोड करायचे 5.1 किंवा त्यापेक्षा अप्पर व्हर्जन. आणि त्यानंतर MySQL कनेक्टर आपल्याला एक लागतो, डेटाबेस ड्रायव्हर आहे तो. सो ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत, तरच तुम्ही हे प्रॅक्टिकल्स करू शकताय. आणि अर्थात JDK सगळ्यांकडे इन्स्टॉल असेल, गेल्या वर्षी वापरलाय ना सगळ्यांनी, घरी केले होतेत का जावाचे प्रॅक्टिकल्स? मग JDK 7 असला तरी चालतो, JDK 7 किंवा त्यापेक्षा अप्पर व्हर्जन कोणतंही तुमच्याकडे असलं पाहिजे. पहिला JDK इन्स्टॉल करायचं, त्यानंतर नेटबीन्स आपल्याला इन्स्टॉल करता येईल. लक्षात आलं, डायरेक्ट तुम्ही नेटबीन्स इन्स्टॉल करू शकत नाही, अगोदर तुम्हाला JDK कंपल्सरी इन्स्टॉल करावा लागतो आणि मगच तुम्ही नेटबीन्स इन्स्टॉल करणार आहात. सो ह्या स्टेप आहेत, पहिलं JDK इन्स्टॉल करून घ्या, नसेल तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, त्यानंतर नेटबीन्स इन्स्टॉल करा, त्यानंतर MySQL इन्स्टॉल करा. ह्या 3 गोष्टी इन्स्टॉल करा.
MySQL इन्स्टॉल करताना एक लक्षात ठेवा, म्हणजे त्याचे तुम्ही पासवर्ड वगैरे काय लिहिताय ना ते लक्षात घ्या फक्त. ओके, बाकी आणखी सिलॅबस मध्ये काय कुणाला डाऊट? हॅलो. ओके, तर त्या मॅन्युअल मध्ये सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत तुमच्या प्रॅक्टिकलच्या आणि कोड सुद्धा दिले आहेत. सो फार काय त्याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपण प्रॅक्टिकल केले की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच. ओके, आणि सिलॅबस म्हणाल तर सिलॅबसमध्ये जेवढे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे तेवढेच तुम्ही पॉईंट्स करायचे आहेत. सिलॅबसची डेप्थ म्हणजे तुम्हाला जे रेफरन्स बुक दिले आहे ते खूप जास्त डेप्थमध्ये, तेवढ्या डेप्थमध्ये आपल्याला खरं जाण्याची गरज नाही आहे. कारण या लेवलला फार काही एक्सपेक्ट नाही तुमच्याकडून, की ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक ॲप्लिकेशन करता आले पाहिजेत एवढंच एक्सपेक्टेड आहे. आणि प्रॅक्टिकलसुद्धा तसेच डिझाईन केले आहेत की तुम्हाला त्यामधून फक्त बेसिक्स कळले पाहिजेत आणि ती टेक्नॉलॉजी कशी वापरली जाते तेवढं कळलं पाहिजे. ओके, सो लॉजिक तुमचं किती स्ट्रॉंग आहे ते पण इथे महत्त्वाचं आहे, की तुम्ही कोणत्या स्टेप वाईज तुमचे प्रोग्राम्स डिझाईन करताय. आणि मला वाटतं व्हिजिटर स्टॅटिस्टिक्स वगैरे याच्यासारखे जे ॲप्लिकेशन आहेत ते सगळीकडे कॉमनच आहेत. म्हणजे कुठलीही रिसेंट टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये येत असेल ना तर त्यांचं बेसिक ॲप्लिकेशन पहिलं येत असतं व्हिजिटर स्टॅटिस्टिक्स. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त युझरनेम एंटर केला जाईल, त्याच्यानंतर काहीतरी मेसेज असेल हाय हॅलो हाय वगैरे. सो त्याच्यामध्ये कोणत्या व्हिजिटरनं व्हिजिट केली आणि त्याने कोणता मेसेज पाठवला हे म्हणजे व्हिजिटर स्टॅटिस्टिक्स. सो अशा प्रकारचे सिम्पल ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्हाला व्हिजिटर नेम स्टोअर करता आला पाहिजे आणि त्याने जो मेसेज सेंड केला आहे तो स्टोअर झाला पाहिजे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला स्टोअर करता आल्या पाहिजेत बॅकएंडला. ओके, डेटाबेसमध्ये म्हणजे थोडक्यात सिम्पल डेटाबेस कनेक्टिव्हिटी प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये कशाप्रकारे केली जाईल हेच सगळ्या प्रॅक्टिकल्समध्ये आहे. म्हणजे कॉमन सगळ्या प्रॅक्टिकलमध्ये काय असेल तर ते आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटी. आणि आपण जेवढे सगळे ॲप्लिकेशन बघणार आहोत एंटरप्राईज ॲप्लिकेशन हे सगळे वेब ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे SYचा जो आपण एंटायर सिलॅबस बघितला कोर जावा त्याच्यामध्ये आपण सगळे जे ॲप्लिकेशन केले आहेत ते स्टँड अलोन ॲप्लिकेशन आहेत. फक्त त्याच्यामध्ये ॲपलेट जे होतं ते वेब ॲप्लिकेशन होतं. बाकीचे सगळे ॲप्लिकेशन्स जे आपण बघितले जे आपण कमांड प्रॉम्प्टवर रन करत होतो त्याचा आउटपुट सुद्धा आपल्याला कमांड प्रॉम्प्टवर मिळत होतं ते सगळे ॲप्लिकेशन कोणते आहेत? स्टँड अलोन ॲप्लिकेशन. ओके, आणि ॲपलेट जे आपण बघितलं त्याचं आउटपुट आपल्याला ॲपलेट व्ह्युअरवर मिळत होतं किंवा ब्राउझरवर मिळत होतं. सो ज्याचं साधारण आउटपुट आपल्याला ब्राउझरवर मिळतं ते सगळे वेब ॲप्लिकेशन. ओके, सो इथे आपल्याला जेवढे ॲप्लिकेशन्स दिले आहेत किंवा आहेत किंवा आपण ज्या टेक्नॉलॉजीज बघतोय त्या सगळ्या वेब टेक्नॉलॉजीज आहेत. वेब नावातच आहे त्याच्यामुळे अर्थातच ते सगळे वेब ॲप्लिकेशन्स आहेत. त्याचे सगळ्यांचे आउटपुट आपल्याला ब्राउझरवर मिळणार आहेत. ओके, आणि आत्ता ऑलमोस्ट मार्केटमध्ये जेवढे सगळे ब्राउझर्स आहेत ते सगळे जावा एनेबल्ड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्राउझर इथे वापरू शकता. नॉर्मली प्रत्येक पीसीला इंटरनेट एक्सप्लोरर इन्स्टॉल असतंच. सो ते सुद्धा जावा एनेबल्ड आहे. आणि बाकीचे जे आहेत गुगल क्रोम असेल, मोझिला फायरफॉक्स असेल, ओपेरा असेल, कोणतेही ते सगळे अर्थातच आत्ता जेवढे मार्केटमध्ये ब्राउझर आहेत ते सगळे जावा एनेबल्ड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणताही ब्राउझर याच्यासाठी वापरू शकताय, कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही. त्याच्यामुळे मी ब्राउझरबद्दल काही सांगितलं नाही आहे की कारण बाय डिफॉल्ट सगळ्यांकडे ब्राउझर इन्स्टॉल असतोच. ओके, सो ह्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट. बाकी आणखी काही सांगण्यासारखं नाही आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण स्टार्ट करूया ॲक्च्युअल सिलॅबस. सगळ्यांकडे रेफरन्स बुक आहे ना? रेफरन्स लेक्चरच्या अगोदर तुम्ही बघून ठेवा फक्त रेफरन्स बुक, त्यातला कोणता चॅप्टर घेतला जाणार आहे. सो आपण ते स्क्रीन शेअर करूनच लेक्चर घेऊया, म्हणजे तुमच्यासमोर स्क्रीन राहिली की तुमच्या लक्षात पण येईल की मॅडम एक्झॅक्टली कोणत्या टॉपिक घेत आहेत. ओके, आणि सेम टाईमला तुम्हाला हे पण करायचं आहे, त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत
त्या त्या टॉपिकवरचे ते त्या त्या वेळेला सॉल्व्ह करायचे आहेत तुमच्या नोटबुकवर. नोटबुक्स असतील तुमच्याकडे, होप सो, मागच्या वर्षीचे तरी असतील, त्यामध्ये कंटिन्यू करा किंवा त्यामधले काय पेजेस असतील ब्लँक ते वापरा किंवा नवीन घ्या, कसंही जसं तुम्हाला फिजिबल होईल. पण सेम टाईमला जर तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर प्रिपेअर केलेत तर मग तुम्हाला एंडला जास्त त्रास होणार नाही, कारण मग त्या बुकची साईज बघून मग टेन्शन येतं की एक्झॅक्टली याच्यातलं काय करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही त्याचे नोट्स अगोदरच, म्हणजे तुम्ही क्वेश्चन आन्सर टाईप त्याचे नोट्स अगोदरच प्रिपेअर केलेत तर मग तुम्हाला एंडला फारसं काय राहत नाही करायला. तेवढे क्वेश्चन केलेत फायनलला की झालं काम. आणि जेवढे क्वेश्चन्स साधारण युनिव्हर्सिटीमध्ये विचारले गेलेत त्याच बेसवर मी तुम्हाला क्वेश्चन्स देते आणि तेवढेच करायचे, त्यापेक्षा फार काही करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. कारण बऱ्यापैकी तुम्हाला ऑप्शन आहे, म्हणजे ऑलमोस्ट क्वेश्चन पेपरमध्ये 50% ऑप्शन असतोच, 6 असतील तर अटेम्प्ट तुम्हाला 3च करायचे असतात वगैरे, अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे काय फार पेपर डिफिकल्ट जात नाही. जेवढे सांगेन क्वेश्चन तेवढे करा, लिमिटेड करा, म्हणजे कसं सुरुवातीपासूनच तुमचं स्टडी होईल आणि मग तुम्हाला एंडला फार काय करायला राहणार नाही. फक्त रेग्युलरचं जे रायटिंग आहे, म्हणजे क्वेश्चन आन्सर लिहायचं जे काम आहे ते तुम्ही त्याच वेळेला केलं पाहिजे, एकदम करायला गेलात तर मग अवघड आहे. म्हणजे एक टॉपिक संपला, म्हणजे एक चॅप्टर संपला की त्यावरचे जर तुम्ही क्वेश्चन आन्सर त्या त्या वेळेला लिहिले तर मग एंडला त्याचा जास्त काही त्रास होणार नाही. युनिट वाईज जर करायला गेलात तरी सुद्धा खूप जास्त रायटिंग होतं, त्यापेक्षा तुम्ही चॅप्टर वाईज क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे कंटेंट्स आहेत ते तुमच्याकडे रेडी राहतील आणि मग फायनल एक्झामच्या वेळेला कन्फ्युजन फारसं होणार नाही की एक्झॅक्टली काय प्रिपेअर करायचे किंवा कोणते टॉपिक्स करायचेत. आणि काही पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला अगोदरच सांगणार आहे की कोणते पॉईंट स्किप करायचे, त्याच्यावर काही विचारलं जात नाही किंवा तेवढे डिफिकल्ट पॉईंट्सवर फारसं फोकस नसतो, म्हणजे युनिव्हर्सिटी पण त्याच प्रकारे क्वेश्चन पेपर सेट करते. ओके, सो अर्थातच तुमचं फायनल फोकस काय असणार आहे की चांगला स्कोर झाला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगते. ओके, अजून कोणाला काही डाऊट आहे काय, वेगळा सब्जेक्ट घ्यायचा आहे का कुणाला काही दुसरा? याच्यासाठी मी मगाशीच सांगितलंय नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज हा एक सब्जेक्ट आहे ऑप्शनलला. बोला फिजा, झाली का तयारी? हो, ईद मुबारक, बोलायचं राहिलं माझं. बर, हा स्वराज काहीतरी बोलत होतास तू. हा, मी ते मघाशी बोलले होते की नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहेत, सगळे डेटाबेस टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. मग आता रिसेंटली जे मार्केटमध्ये डेटाबेस टेक्नॉलॉजीज वापरले जातात ना तेच आहेत, पण त्यामध्ये बऱ्याच वेळेला काय आहे फक्त फ्रेमवर्क बदलते, बाकी सगळ्या गोष्टी सेमच राहतात. म्हणजे तुम्ही जे काय म्हणतात SQL शिकलात ना, SQL सारखंच आहे ते ऑलमोस्ट. SQL मध्ये तुम्ही क्वेरीज वगैरे शिकलात ना DBMS मध्ये, DBMS मध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा जो सब्जेक्ट आहे ना, हा, त्या DBMS मध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकलात त्याच सगळ्या गोष्टी फक्त प्रॅक्टिकली तुम्हाला त्या डेटाबेस सॉफ्टवेअर मधून शिकवल्या जातात.